इंडस्ट्रीमध्ये बरंच कॉम्पिटिशन आहे. आज आम्ही बघत असतो की हे सर्व्हिसेस ते सर्व्हिसेस, तर तुम्ही त्या कॉम्पिटिशन कसं सामोरे जाता? नाही, कॉम्पिटिशन म्हणजे हे सर्व क्षेत्रामध्ये तर कॉम्पिटिशन आहेच, कुठे नाही असं तुम्हाला कुठे दिसणार नाही कॉम्पिटिशन कुठे नाही आहे. तर आम्हाला असं कधी म्हणजे मला असं एवढं हे येणार झालं की कॉम्पिटिशन कुठे आहे म्हणून आम्ही माघार घेतली. कॉम्पिटिशनला 10 जण आहेत, जर आम्ही कापे पहिले तर आम्हाला काम मिळणार आहे, आणि आम्ही तशी तयारी करतो आणि तशी सर्व्हिस देतो. त्यामुळे मला अजून बरं, मला कॉम्पिटिशनची भीती नाही आहे. अगदी म्हणजे आज ट्रिक असो टॉप्स असो मी त्यांचे पण कामं मी घेतलेली आहेत. ओके, आता माझा भीती वाटत नाही. आज जर आपली USP म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, युनिक सेलिंग प्रपोजिशन, किंवा आपली स्पेशालिटी काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. तुमची फॅसिलिटी सर्व्हिसेस आणि इतर फॅसिलिटीमध्ये काय फरक आहे? मला पहिलं तर असं सांगायचं की मी कोणाकडे बोट दाखवणार नाही की कोणाची सर्व्हिस कशी आहे, पण सक्षमची सर्व्हिस अशी आहे की क्लायंट माझं महत्त्वाचं आहे. क्लायंट सॅटिस्फॅक्शन, क्लायंट सॅटिस्फॅक्शन म्हणजे असं असतं की बहुतांश माझ्या कंपन्यांमध्ये जे मेन जो पाया असतो कंपनीचा तो असतो फील्ड ऑफिसर, जे ज्याला आपण राऊंडर्स म्हणतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ऑफिसर सुपरवायझर, आणि त्याच्यानंतर बॉटम ग्राउंडला काम करणारे सिक्युरिटी गार्ड्स. चुका तर होतात, पण त्या चुका झाल्यानंतर ज्यावेळेला क्लायंट बोलवतो कॉल देतो ऑफिसरला, त्यावेळेला क्विक ऍक्शन झाली पाहिजे. ओके, म्हणजे काही तुमच्याकडे म्हणजे नेहमी लोक अलर्ट असतात, हा असं म्हणता येईल का? यस, म्हणजे माझ्या माणसाकडून जरी चुकी झालेल्या, माझ्या गार्ड्स कुठून काय चुकी झाले, तो कुठे काय म्हणजे काय मिस्टेक केले किंवा काय चुकून त्याने काहीतरी प्रकार घडलाय, काय हरवलंय, काय झालंय, हा निग्लेजन्स झालेली आहे, तेव्हा जर क्लायंटने माझ्या ऑफिसरला फोन केला तर तो ताबडतोब तिथे पोहोचून त्याला भेटून त्याला तो सॉल्व करणं गरजेचं आहे. त्याला कारणं द्यायला पाहिजेत की मोबाईल स्विच ऑफ करून बसणे, माझी गाडी पंक्चर झाली सर, त्याच्यासाठी आमचे डे आणि नाईट दोन्ही आम्ही दोन्ही म्हणजे दोन्ही शिफ्ट मध्ये आमचे ऑफिसर्स फिरत असतात. अलर्टनेस असतो म्हणजे कधी असं अब्रप्टली जाऊन लोकांना असतो. आणि आमच्या जे ऑफिसर्स आहेत, आम्ही त्यांचा जसं आमचा वोडाफोनचा कॉर्पोरेट प्लॅन आहे, तर आम्ही आमच्या ऑफिसर्सचा आम्ही ट्रॅक लावलेला असतो. ओके, आणि ते आम्ही इथून बघतो. मी तुमच्याकडे GPRS आहे, बसून बघू शकतो एक्झॅक्टली. सर माझा ऑफिसरला मी फोन केला किंवा माझ्या CEO नी केला, माझ्या GM नी केला, माझ्या ऑपरेशन डायरेक्टरनी केला की बाबा रे कुठे असतो, कुठल्या साईडवर असतो, तो कुठे नाही बोलू शकत. ओके, व्हेरी गुड. कारण त्याला माहिती आहे की आम्ही त्याला ट्रॅक करतोय. थोडक्यात म्हणजे इज अँड हॉक आहे. आम्ही त्याला ट्रॅक करतो. यस यस यस, GPRS थोडक्यात त्याला काही करता येत नाही, काही करता येत नाही. तो कुठे समजा झोपला किंवा अनेक वेळा गुटखा खात बसला किंवा काही असं म्हणजे चुकी. आणि आम्ही आमच्या जे साईट्स आहेत, ज्या मोठ्या मोठ्या साईट्स असतात जिथे आमचे 20 पेक्षा जास्त गार्ड्स आहेत, तिथे आम्ही त्या ऑफिस सुपरवायझरला पण तिथे आम्ही तो GPS मोबाईल दिलेला असतो. दिलेला असतो, त्यामुळे तो ट्रॅक करता येतो की नक्की काय चाललंय. सर, हल्ली आपल्या भारतात बरेचसे प्रोहिबिशन झालेले आहेत. थोडक्यात सिगरेट ओढणे कॉम्प्लेक्सेसमध्ये, किंवा तरी सुद्धा आपण बघतो की कॉर्पोरेट ऑफिसर लोक सिगरेट ओढतात ओपन कॉम्प्लेक्सेसमध्ये किंवा एक, तर तुमचे गार्ड त्यांना काय म्हणून प्रोहिबिट करू शकतात? ऑल्दो दे आर पोलीसमॅन, बट दे कॅन्ट. हा, आता बरोबर तुम्ही बोलले की पोलीस जर काय बोलले तरी काही जण ऐकत नाहीत. त्याला गार्ड्स तरी काय त्याला म्हणजे एवढं हे नाही आहे, काय त्याला तेवढे एवढे पॉवर्स नाहीत. आता एखाद्या जर कॉर्पोरेट कंपनीचा जर एक ऑफिसर असेल, तो जर सिगरेट पीत असेल, तर गार्ड्स एवढे सांगणार की सर प्लीज इथे नका पिऊ, बाहेर जाऊन पिऊ आणि तिकडे टाका एवढं, बाकी त्याच्या पुढे तो काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्या थोडक्या एज्युकेशन मध्ये येत असता की बाबा आपल्या सोसायटी, आम्ही तेवढं सोसायटी सर नुसतं सोसायटी नाही, आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आहोत. बरोबर. सर, आताही आता जसं आम्ही वाटेत येताना आम्ही जर आता जस्ट वाटेत चांगला बोर्ड पाहिला होता की एज्युकेटेड पीपल आर नॉट फॉलोइंग रूल्स अँड अनएज्युकेटेड पीपल आर कलेक्टिंग दोज गार्बेज बिन्स. त्यामुळे आपले लोक जेव्हा काही सुशिक्षित लोक सुद्धा एक कचरा टाकतात, कॉमर्शियल कॉम्प्लेक्स सिगरेट होऊन टाकून देतात किंवा बांध चुकतात, आपल्याकडचे लोक तुम्ही त्यांना एज्युकेशन सांगता कसं करू नका म्हणून? नॅचरली मी सांगतोच, कारण तिथे आम्ही आमच्यातर्फे नो पार्किंगचे बोर्ड, तसे नो स्मोकिंग, नो स्मोकिंग, बरोबर, असे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही करतो. हायर सोसायटीमध्ये तर आम्ही करतोच करतो. सर, तुम्ही थोडक्यात अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही एक स्वतः एक गार्ड होतात,
आज एक तुम्ही एमडीचे चेहरू बसलेला आहात, तर त्या संजय शिर्के आणि या संजय शिर्के मध्ये काय फरक आहे आमच्या प्रेक्षकांना? अजून तरी काहीच फरक नाही आहे, जसं आहे तसंच आहे. संजय शिर्के काहीच फरक नाही, म्हणजे अशी पाळी कधी कधी येत असते असं आम्ही मोठ्या शेफला विचारतो, फायशा हॉटेलच्या शेफला विचारतो की जर तुम्हाला तुम्ही त्यावेळी ते असे कडाईवर बसून काही काम करायचे, तुम्हाला अशी काय परिस्थिती आली की संजय साहेब आज तुम्हाला 50 माणसांना आज तुम्हाला गार्ड करायचं, अशी पाळी तुम्ही करू शकाल? नाही, आज जरी मला कोण म्हटलं माझा स्टाफ की बाबा आम्ही कुठे आम्ही जाऊ शकत नाही काय नाही, किंवा माझा उद्या स्टाफ जरी बोलला की मला तिथे बसायला वेळ नाही साहेब माझं काम कर, मी करतो, मी आजही कधी कधी जाऊन कुठली कामं करतो बसून. यू कॅन स्टील वेअर द क्लोथ्स सक्षम अँड स्टँड दिस इज अन एक्झाम्पल. ऍक्च्युली कसं आहे की माणूस कुठेही गेला तिथे माणसाने मूळ त्याचा विसरला पाहिजे, आणि ते स्वतः म्हणतात की मी अजूनही माझी तयारी आहे की जर पाळी आली तर स्वतः गार्ड बनवू शकतात, म्हणजे ही इज अन एक्झाम्पल पाहिजे सर. ना मी ते म्हणजे मी अजूनही माझे जे माझे फर्स्ट क्लायंट जे आहेत ज्यांच्यामुळे मी आज आहे, जे ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड जे साईडला त्यांचं ऑफिस आहे गुप्ताजी, आज कधीही मी गेलो ना तरी माझ्या त्या सुप्रदरच्या मी चेअरवर बसून राहतो अर्धा एक एक तास, का मला ते माझे ते दिवस आठवतात आज. हा म्हणजे हा कारण मी तिथे जाऊन बघतो, तिथे बसतो बघतो काय चाललंय. हा बसतो त्यावेळी मला बरेच जण बोलतात काय म्हणजे बरं पूर्वी सायकलने चालत जायचो ट्रेनने जायचो आज फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, पण काय फरक नाही असं आहे. व्हेरी गुड, सी दिस इज व्हॉट इज एक्झाम्पल ऑफ ऑफ अ सक्सेसफुल मॅन हियर, ऑल्दो ही हॅज ग्रोन अप टू सच अ लिमिट ही इज स्टील व्हेरी ग्राउंडेड हियर. सर अजून एक प्रश्न असा आहे की यशाचा मंत्र काय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा. यशाचा मंत्र म्हणजे माझ्यासाठी मी काय जास्त शिकलो नाही, पण एकच आहे मेहनत करा फळ मिळेल आणि तुमच्या प्रगती होईलच. गीता म्हणजे मन आहे की प्रयत्न करते रहो, फल की चिंता मत करो, चिंता मत करो, फल अपने माझे, मेहनत करे को मिलेगा. व्हेरी गुड सर. अजून एक प्रश्न, काही प्रश्न आम्ही साहेबांबरोबर घेऊया ना विचारा. आपण इथे वी हॅव अ जेंटलमॅन हियर. मी अनिल गुंडे, गुड आफ्टरनून. जितेंद्र सिंग आरी. जितेंद्र सिंग जी, आई थिंक यू आर वर्किंग एज अ चीफ सीईओ. सीईओ टेल अस, वी विल टॉक अबाउट फ्यू ऑफ योर सर्विसेज एज सच, लाइक यू नो लाइक व्हाट इज द काइंड ऑफ सर्विसेज यू पजेस अंडर सक्षम. अंडर सक्षम वी गिव वेरियस टाइप्स ऑफ फैसिलिटी सर्विसेज सच एज सिक्योरिटी, हाउसकीपिंग, मेंटेनेंस, इलेक्ट्रिशियंस, प्लंबर्स, all multiple. You do the ancillary services well? Yes, yes, definitely. But how does that help in that way? I mean, so why do you want to do all these? When we go out for the contract for a multi high-rise building, yeah, we see that we acquire the complete project of it under the facility team. Okay. So whenever the client is requiring any services, it is a single point contact for them. Okay, and you mean it's a one-stop solution? One-stop solution. I mean, guy doesn't have to go anywhere. Nowhere. Except the pipe leaks, you are there. We are there. So even to pipe leaking or gas leaking, our officers are deputed, special officers are deputed at the high rise building or the mall. You also talking sites. About something about some fire services apun tara madhe madhe agni samajh. Can we just talk about this? Actually all my people they have some special kind of a services here which talks about Mumbai अग्निशमन दलचं त्यांच्याकडे काय सर्टिफिकेशन सुद्धा आहे, प्रमाणपत्र त्यांना दिले गेलेले आहे. कॅन यू जस्ट एनलाइटन मी व्हॉट इज दिस अबाउट सर? दिस इज द सर्व्हिस ट्रेनिंग सर्व्हिस प्रोव्हाइडेड इन कोलॅबोरेशन विथ द फायर ब्रिगेड ऑफ द मुंबई. ओके. वेअर इन ऑल माय अवर ऑफिसर्स अँड द साईट सुपरवायझर्स हॅव अंडरगॉन द ट्रेनिंग अंडर देम. इज इट? या. अँड दे हॅव बीन अलॉटेड द सर्टिफिकेशन दॅट दे हॅव सक्सेसफुली गॉन अंडर द ट्रेनिंग फ्रॉम देम अँड दे हॅव एनेबल टू take part if anything happens due to incident. They can do it. They can very well there. They can utilize the fire extinguishers. They can use the hydrants. They are well capable of activating equipment. The government has made it mandatory to, for the high-rise building to come with the backup plans of the fire brigade services. Sure, right? Yeah. Because that time our fire people cannot reach. So the security is the very first point at the point of the time. So your security. People are, my people are very well trained in those comprehensive. Coming back to your job as such, you know, yours is a very, what you call, too much updation is required as such. Yes. As the world is going higher, the world is becoming better, yeah. So much of MNCs are coming into our country. Yes. So how actually, you know, how do you upgrade your services? I mean to say, what about the training factions and all? What do you kind of give training? Do you give as them? Far as so the much training of, you know, threats of terrorism also is there. So how do you do that, sir? As far as the training factor is concerned, our in-house training officers are there who are associated with the civil defense people. Okay. They impart training to my security department over here to the security guards and the supervisors. Okay. So
as and when they are updated, they see that those updations are passed on to the down level, down the level. Okay. So whatever the new updation is coming up, we see to it that the guards are provided and updated as per the new whatever the things are coming up in this thing, scenarios. So one very critical question would go to you. The world is getting, we have so many women officers also. Sure. And we have so much women terrorism also. So what happens if the woman terrorist comes to you? You know, how do you actually prevent, or rather, how do you actually even hawk them and find out whether they are really a genuine person or they are terrorists? No, how it goes, means whenever we coordinate with a client, okay. First of all, how do we acquire the contract is the most important thing. Okay. When we coordinate with the client, we do the survey out of it. The security survey is done. Okay. When we submit the survey report. Okay, you mean to say primarily you take all the reports. All and then the you fetch the my contract. Security survey team is there, okay. Who does the survey report of that location, mm-hmm. Considering the location of the premises and what are the strength, what is lapses over there. We point out in the security report that is submitted to the client. And then accordingly we take action, and then we tell them the required, what is the exact deploymentation to be taken over there. If ladies are required, if more of the ladies you also are have there. Ladies, yes, ladies we have, we have, we have ladies officers also, okay. Deputed at the corporate offices, yeah. To frisk, especially the ladies. Yeah, because you have lady cooks also now. Yes, yes, we have ladies super officers also with us. You take those things as yes, well? Yes, we do. And what is the strength of the ladies as per for yourself? We have got at least 60 plus ladies over here. Yes, under all well-equipped? Well-equipped and well, they are trained also. Okay, so coming back to your services area, what is your zone, I'm going to say strength of state? Are you only limited to Maharashtra or you do all over India? No, we have acquired, Saksham facility has both the Maharashtra state as well as Gujarat state license, okay. With us. The Basara license, which is very important to run an organization, police issued by the IG, Government of India. Okay. We have for Maharashtra as well as for Gujarat. So we are operating in Maharashtra, mm-hmm. The complete Maharashtra, as well up till Bhuj we are there in Gujarat. And so could you name a few of the companies which to our clients as such, which are the company catering to you by your end, sir? As well as in Mumbai, as my MD has already said, the Runwal Group. Runwal Group is there. Omkar. Omkar is the very, yeah. Omkar is the, you can say, a sister concern of Saksham, the backbone of Saksham Facility Services. You mean to say Omkar? He started with Om. That is why he's successful. Say that. Yeah. You can take that way. Okay. But apart from it, he is very, very hardworking. That yeah, is the reason. I see that. For it. As such. So Omkar Realtor Developer is there. Cosmos Group is there, Ahuja Group is there, okay. Shapunji Palunji is there. Oh, you have some bigger corporates like Shapunji Palunji is there. Then Samsung Infrastructure is there with us. Okay. Gammon Infrastructure is there. Adani Group is there with us. I think he can just keep on talking about client build. He has all the major corporates such. We can keep on carrying like this, sir. So the last question which goes to VR is, now that you have grown into a size of 2,000 or bigger people working yeah. Under you, what will be your future plans, sir? Sir, 2,500 is just a small figure for me right now. Okay. You want to increase it? Yes, I want to increase it to the double of it within the span of, you can say, a year or two. Okay, now coming to your job, sir, see, because yours is a very difficult job here. Let us very clearly know that. It is very easy to do a job with a machine, but very difficult very, to do with a human being. Yeah. With human beings. And again, you are dealing with the people who are not very educated. Again, yes. They are all labor class people. So, how do you actually provide them some kind of a fun or a recreation for them as well? Do you do that? See, how our my recruitment team, we have got recruitment officers as well as who migrate to the villages. Okay. And the person they select there who are willingly to offering to do the job, they collect them, they get it over here. We provide them accommodation, we provide them canteen facility over here, and then the training is imparted at the HO for 7 days, the basic training which is done. And likewise, they are updated and they are well prepared what type of a job it is. So it is not a job that they are forced to do it. It is willingness of those person that they are ready to serve the you say the clients over there. No, that is definitely there, sir. What I mean to say here is it's about the recreation for them. They are also human beings, right? They work for 12 hours. You know? Yeah, definitely. So at times, being MD here, you being the CEO of the company here, you also got to take HR job of them. That is human resources also, yes. For them. You know, guide them, you know, motivate them again and again, because it's a very boring job to do for 12, 14 hours work sure. At one place.
So do you actually give them some kind of a recreation, some kind of a facility here where they feel safe? This is the company you actually wanted to work for. Yeah, definitely. We do see that the recreation Maybe part some is taken care. Some facility to holiday, like to during go. The holiday, we do organize sports activities also. Okay. We it? Take them for picnics also. Great. So that's what I wanted to ask yes, you. Yes, definitely. We do take them for picnics also. So they are, because this profession is where all you have to be on your toes 24/7. Yes. So at least to relax those stress, we need some time to recreate, to give them the satisfaction fine. So we take them for picnic, we organize sports and all that for them. Sir, actually, before I entered here, you spoke about something about suction, which I need to actually enter in the camera sure. as well. You spoke about some suction, which actually he can pronounce it better. Could you just tell us what does the suction mean, sir? Yeah, the complete suction, the you meaning of the suction. Yes. What is that? Please, could you just tell us? Suction is, S stands for strong. A stands for alert and K stands for known and S for secured, H for honesty, A for active and M for management. Well, he clearly means saksham. That's a Sanskrit word. It means comprehensive and compatible and capable. That is the meaning of actually saksham means. And the gentleman has given us a light definition for the company also with S-A-K-S-H-A-M. I would rather plead to everybody here, the company who started his career 14 years back, he's still with them. That is a great proof for the company, isn't it? Yes. Something which can sustain for 14 long years. Jiska banwa 14 saal se upar chal gaya to kamyab hona hi hona. That's very nice, sir. God bless you. And to you too, sir. It was Thank nice you. Talking to you. Thank you. And keep growing, sir.